मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते 17 जुलै 2014 रोजी शहरात भूमिपूजन झालेले वंदे मातरम सभागृह तब्बल 8 वर्षांनी पूर्णत्वास आले आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते वंदे मातरम सभागृहाचं उद्घाटन करण्यात आलंय. सरकारच्या प्रयत्नातून अनेक मोठे पूल, सभागृह, रस्ते तयार होतात. हे तयार होऊन अनेक महिने होतात, मात्र मंत्र्यांची वेळ न मिळाल्यामुळे त्याचं उद्घाटन होत नाही. यापुढे अशा विकास कामांचं उद्घाटन ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करून त्याचा उपयोग सुरू करावा. मंत्र्यांचा वेळ मिळाला की त्यांची भेट आयोजित करून आढाव्याचा कार्यक्रम घ्यावा अशी सूचना राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिलाय. यावेळी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, प्रदीप जयस्वाल, हरिभाऊ बागडे, मंत्री अतुल सावे, पोलीस आयुक्त निखिल गुप्ता आदींची उपस्थिती होती.